नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। चालणे हा वयोवृद्धामध्ये अधिक लोकप्रिय आहे। हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जातो। अनेक जण सांगतात की पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत। अनेक जण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात। पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे। नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते। वेगात चालण्याने रुग्णालयात ॲडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहणं लागण्याची भीती कमी होते। हळू चालणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने चालणाऱ्यांची 3 वर्षात रुग्णालयात ॲडमिट होण्याची 37% शक्यता कमी आढळली आहे। शोधकर्ते म्हणाले की चालणे वयोवृद्धामध्ये अधिक लोकप्रिय आहे। हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वेगाने चालण्याचे फायदे कोणकोणते होतात आणि कशाप्रकारे चालल्यामुळे आपल्या मेंदूला किंवा आपल्या शरीराला कोणता फायदा होतो याविषयी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोकची शक्यता 30% कमी होते। दुसरा जो महत्त्वाचा फायदा आहे, रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते। रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29% कमी होतो। दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36% कमी असते। रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो। सकाळी चालल्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो। हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोहळ्या उन्हातून मिळते। चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो। सतत काम करून तन मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो। चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत होते। चालण्यामुळे झोपही चांगली लागते। मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते। वजन कमी करायचे असल्यास हा व्यायाम उत्तम आहे। चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते। चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते। दररोज 1 तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय। चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते। मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात। झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते। नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण 50% कमी असते। नियमित चालण्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते। नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते। नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते। अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते। हाडांची मजबूती ही चालण्यामुळे वाढते। नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात। मोतीबिंदूची शक्यता कमी होते। नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो। नियमित चालण्यामुळे प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग होतो। चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते। दररोज 45 मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य 3 वर्षांनी वाढते। नियमित चालणे हे दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व सर्वात प्रथम नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।